राज्यात सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याचं शासनातर्फे सांगितलं जात आहे, पण पनवेल महानगरपालिकेच्या 11 प्राथमिक शाळेतील सुमारे 2000 विद्यार्थी आहेत, यापैकी अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, त्यात अनेकांचे पालक घरी नसतात, त्यामुळं शिक्षण बंद असल्याचं चित्र आहे. पनवेलमध्ये मनपा शाळांमध्ये 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यापैकी फक्त 400 पालकांकडे मोबाईल आहेत, त्यामुळं अनेक विद्यार्थी अशा ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेमध्ये सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात. करोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आपण ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु त्यामध्ये काही अडचणी येत आहेत. साधारणतः 400 विद्यार्थ्याच्या आईवडिलाकडे मोबाईल आहे, बाकीच्या विद्यार्थ्याकडे स्मार्ट मोबाईल फोन नाही आहे, त्यामुळं ऑनलाईन शिक्षण देत असताना त्या अडचणी येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं प्रयत्न सुरू आहे. CSR फंडातून विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कंपनीला त्यासाठी आम्ही आवाहनसुद्धा करणार आहोत. तर तसे टॅब जर मिळाले तर आपण त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात सोयीचं होईल. यासाठी शिक्षकांनासुद्धा आम्ही ऑनलाईन शिक्षण देण्याबाबतचं ट्रेनिंग घेतलं आहे. अजून काही शिक्षकाचं ट्रेनिंग घेतलं जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा फायदा कसा मिळेल याचा प्रयत्न करतो. महापालिकेकडून विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केलेलं आहे, खाऊचे पण वाटप केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.